आपण शेती करतो म्हणजे कमवत नाही गमावतो असा तुमचा साऱ्याच शेतकऱ्याचा समज करून देण्यात आला आहे आणि तुम्हाला बी तसंच वाटते. त्यापाई अशी मान खाली घालून राहता. तुम्ही बोलत नाही, ओरडत नाही, रडत नाही, मरता बी गुच्चा. खाल्लं माझ्या लेकराला या रोटकीनं, आता काऊन लढता बोहारे, चुप राह ना. पांढरा कपाय झालं म्हणजे आयुष्यातले सगळे रंग गेले असं नाही. आणि तू विधवा झाली ही तुही चूक नाही. तो न लढता मेला, आता तुही लढण्याची वेळ. येत्या 8 मार्चला तेरवा हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होतोय. हरीश इथापे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात संदीप पाठक सह किरण खोजे, किरण माने, नेहा दंडाळे, शर्वरी पेटकर, प्रवीण इंगळे, संहिता इथापे इत्यादी कलाकार पाहायला मिळणार आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची व्यथा मांडणारा हा चित्रपटाचा विषय असून हा चित्रपट आपण का पाहावा त्याचे टॉप 5 रिझन्स पाहूयात या व्हिडिओमध्ये. बहीण पळवली ना, विचार ना, विचार ना, दिले कुठे आहे आरती, काय इकली दिले बाजारात? इकली नाही, शिकाले पाठवली. जे मले जमलं नाही ना. तेरवा हा चित्रपट जनाबाई या स्त्रीची प्रेरणादायी कथा सांगतो. कौटुंबिक ते सामाजिक आव्हान येऊनही खंबीरपणे त्याला कसं सामोरे जात वेगळं काम निर्माण करणाऱ्या जनाबाईंच्या स्त्री शक्तीचं दर्शन या चित्रपटात घडवण्यात आलंय. बायको कंट्रोल मध्ये पाहिजे नवऱ्याच्या. कशी शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो त्यावेळी अनेक जण त्याच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी सरसवतात. पण त्या कुटुंबाचं काही महिन्यानंतर किंवा वर्षभरात काय होतं, ते कोणत्या स्थितीत असतात याचा वेध या चित्रपटातून घेण्यात आलाय. जबाबदारी पण घ्या लागते. शेतकरी आत्महत्या करते, आम्ही बायका जगण्यासाठी संघर्ष करतो ते नाही दिसत कोणाला. पती या परमेश्वर असते, त्या पायी त्याला मारता येत नाही. एक महत्वाचा पैलू म्हणजे तेरवा चित्रपट आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एकल महिलांच्या जीवन संघर्षावर बेतलेला आहे. त्या कोणत्याही संकटांना न घाबरता कसा लढा देतात, पुरुषांची साथ त्यांना मिळते का, हे संवेदनशीलरित्या टिपण्यात आलंय. तर त्याले तुम्ही देशद्रोही ठरवता. चित्रपटाचं चित्रीकरण प्रामुख्यानं वर्धा यवतमाळ मधील काही दुर्गम भागात झालं असून तिथल्या मंडळींनी देखील कलाकार म्हणून यामध्ये भूमिका बजावली आहे. त्यांचा अनुभव आणि एकूणच पार्श्वभूमी पडद्यावर कशी उमटते हे पाहणं महत्वाचं असेल. चित्रपटात कलाकारांच्या भूमिका मनाला भिडणाऱ्या असतील हे नक्की, कारण यापूर्वी यातील प्रमुख पात्रांनी अनेक संवेदनशील कलाकृतींना न्याय दिलाय. त्यामुळे हा विषय प्रेक्षकांना वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला लावेल हे नक्की. तर कलाकारांच्या विविध समाजशील विषय दर्शवणारा तेरवा चित्रपट येत्या 8 मार्चला प्रदर्शित होतोय. तेव्हा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की पहा आणि फॉलो करा अल्ट्रा मराठी बज. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.